हाय, माझं नाव दिशा दीपक देवरे. मी युक्रेनमधल्या झाप्रोजिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आता MBBSचं शिक्षण घेते आहे. आणि जसं सगळ्यांना माहितीच आहे की युक्रेन आणि रशियामध्ये आता सध्या वॉरची कंडिशन चालू आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये इथे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये मिनिमम 1300 ते 1400 स्टुडंट आत्ता शिकतायत. आणि आम्हाला सगळ्यांनाच इंडियामध्ये परत यायचं आहे. इथे आत्ता तरी कंडिशन बाकीच्या सिटीजपेक्षा खूप ठीक आहे, पण कंडिशन कधी चेंज होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला आमची इंडियन गव्हर्नमेंटला ही रिक्वेस्ट आहे की प्लीज लवकरात लवकर आम्हाला इथून इंडियात येण्यासाठी जे करता येतील ते प्रयत्न करावे त्यांनी. आणि सध्या तरी आम्हाला इथे खाण्यासाठी पिण्यासाठी वगैरे आहे, पण कंडिशन अजून खराब होण्याआधी आम्हाला इथून इंडियात नेण्यात यावं एवढीच मी रिक्वेस्ट करते. आपली मुलगी दिशा ही युक्रेनला आहे आणि युक्रेनचं वातावरण आता युद्धाचं चालू आहे, रशियाचं आणि युक्रेनचं. तर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि ती कधी गेली होती तिथे? मी साधारण आता एक जुलैमध्ये गेलेली तिकडे सेकंड इयरला वैद्यकीय अभ्यासासाठी. सध्या तिथली परिस्थिती थोडी भीतीसारखीच परिस्थिती एकंदरीत आहे. तिथं विद्यार्थी वगैरे मुलं सर्व त्या परिसरात राहतात, त्यांना बाहेर फिरणं वगैरे हे सर्व बंद केलेले आहे. मॉल्स वगैरे सर्व बंद असल्यामुळे त्यांनी आधीच अन्नसाठा वगैरे साठवलेला आहे. एकंदरीत भीतीसारखं प्रकार थोडंसं वातावरण आहे तिथे सध्या तरी. स्थानिक प्रशासन पण त्यांना प्रयत्न करत आहे बाहेर निघण्यासाठी, कारण 1200 ते 1300 किलोमीटर अंतर बसने किंवा मोठ्या व्हेकलने वगैरे जाणं शक्य नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाने सांगितलं की तुम्ही तिथे आहात त्याच ठिकाणी व्यवस्थित राहा, रूममध्येच राहा, बाहेर वगैरे कुठे जाऊ नका. आम्ही तसं काही जेव्हा हे झालं इन्फॉर्मेशन आली तेव्हा आम्ही तुम्हाला कळू. तुमचं की तिच्याशी केव्हा बोलणं झालं? आमचं बोलणं तिचं रोज चालू असतं, सकाळी सायंकाळी आमचं बोलणं रोज चालू असतं. तसं तिच्याशी ती म्हणते की साधारण एकंदरीत थोडीशी भीतीसारखं असं वाटतं, मुलं वगैरे पण बऱ्यापैकी घाबरलेली असतात. त्यांच्या हॉस्टेलला किती मुलं आहेत आज? साधारण आपले 11 महाराष्ट्रातले मुलं आहेत तिथे. आता एकूण सर्व तसे स्टुडंट खूप आहेत, 300 ते 400 स्टुडंट आहेत तिथे सर्व युनिव्हर्सिटीमध्ये. त्या स्थायिक आहेत तिथे? हो, स्थायिक आहेत. बऱ्याचशी कोणी रूमवर असतं, कोणी हॉस्टेलला असतं. तिकडनं चौकशी आली होती, त्यांना सर्व डिटेल्स दिलेले होते. त्याच्यानुसार ते म्हणजे की आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आहोत